साई भक्तांच्या श्रद्धेला मोल नाही हे अनेक साई भक्तांच्या कृतीतून दिसून येते. साईंच्या दरबारी कोणी अनवाणी पायाने येते तर कोणी हजारो किलोमीटर पदयात्रा करत. शिर्डी आणि राहत्याचे नाते साईबाबांच्या हयातीपासूनच असून राहत्यातून दर गुरुवारी अनेक साई भक्त नित्यनियमानं दर गुरुवारी पायी येत असतात. यातीलच एक म्हणजे गेल्या 27 वर्षांपूर्वी अखंडितपणे दर गुरुवारी राहता ते शिर्डी पायी येऊन साईबाबांच्या आरतीला हजेरी लावणे हा नित्यक्रम साई भक्त विकी वर्मा यांनी सुरू ठेवलाय. पाऊस असो वादळ असो काही असो मला बाबा बोलवतो कोणत्याही पद्धतीने. आणि एक सांगतो मला, मी आत्ता पावसात जरी आता पावसाळासुद्धा चालू आहे, मी तिथून घरापासून निघालो ना तर पाऊससुद्धा थांबून जातो. मला मंदिरापर्यंत यायला पाऊस आत्तापर्यंत फार क्वचितच लागलेलं आहे, एखादी किंवा दोन वेळेस. नाही तर बाबा पाऊससुद्धा थांबून घेतो. माझं शिक्षणाला मी इथं होतो 5वीला, तेव्हा मला देव काय राहतो तेव्हापासून लक्षात आलं, तेव्हापासून मी मंदिरात यायला लागले. पण 10वी झाल्यानंतर माझं पायीवारी चालू झाली. 10वीला असताना सुद्धा चालू झाली होती पण क्वचित प्रसंगी. बाबा तिथं मारुतीच्या मंदिरात यायचे, काही भक्तांचे इथे यायचे, आणि त्या मारुतीच्या मंदिरासमोरच माझं घर. कुठं कुठं झालेलंच असं. काही भक्तांचे असे पण ते ज्या टाईमाला हयात होते बाबा त्यांच्याकडे गेलेले, काही साकडं नाही. त्याचं कळसा जरी दर्शन झालं मला, गुरुस्थानचं बाहेरून जरी दर्शन झालं, द्वारकामाईचं बाहेरून झालं किंवा चावडीचं बाहेरून झालं, तरी मला बाबा भेटत आहे. कोणत्याही रूपात भेटत आहे. भरपूर वेळेस काही काही वेळेस माझ्याबरोबर बाबा पण होते. कोणत्याही रूपात भेटत आहे. लॉकडाऊन चालू आहे, आजसुद्धा माझा खाडा नाही आहे. मी आता एकच सांगतो, माझं नाव आहे विवेक वर्मा आणि बाबांसाठी मला एकच सांगणे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. प्रतिनिधी रुपेश पोपटेसह सुवर्णा ताकटे, OS न्यूज, शिर्डी.